नहीं आवाज नहीं रहा, आवाज नहीं आ रहा। हाँ अभी आपका इतिहास पहले कौन सा है आपने? हाँ कसा कोणताही जो सिनेमा असतो, सिनेमा एक तर करमणुकीचं साधन आहे, दुसरा त्या सिनेमामध्ये काहीतरी समाजासाठी मेसेज गेला पाहिजे। आज आपण 21व्या शतकात जगत असताना आजही स्त्रियावर जी स्त्रियांना जी परीक्षा द्यायची असते, म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी, म्हणजे ऑफिसमध्ये म्हणा, घरी म्हणा, समाजात म्हणा, कोणत्याही क्षेत्रात म्हणा, जी स्त्रीला जी परीक्षा द्यायची असते, अशा एका आजच्या जगात, आजच्या विश्वात एका महिलेला ह्या चुली चुकीच्या चालरीतीवर जो समाजाशी सामना करावा लागतो, त्या अशा सत्य घटनेवर हा सिनेमा आधारित आहे आणि 28 तारखेला आम्ही हा महाराष्ट्रभर हा प्रसारित करणार आहे। असा हा जरी सिनेमा आमचा पहिला सिनेमा आहे, पण सलीम शेख या चित्रपटाचे जे कथाकार आहे आणि जे दिग्दर्शक आहे, त्यांची माझी बऱ्याच वर्षापासून ओळख आहे आणि काही सामाजिक कार्यक्रम करत असताना बरेचसे नाटकं त्यांच्यासोबत मी केले। एक आझादी से आझादीवर एक छान आम्ही एक काँग्रेसच्या विचारावर एक नाटक केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अर्पण करताना एक त्याच्यावर एक नाटक केलं आणि सलीम भाई हा विषय माझ्याकडे घेऊन आले की अशा पद्धतीचा हा जो समाज आहे आणि अशीशी घटना एक 2018 एक अशी घटना झाली, हा जो कंजरवाट समाज आहे जो महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असतो त्या समाजात झालेली ही घटना आहे, आणि त्याच्यातनं आम्ही असं ठरवलं, म्हणजे हे सलीम भाईकडनं मला प्रपोजल होतं आणि सामाजिक चळवळीत भाग घेत असताना मला असं वाटलं की हा विषय आपण लोकांपुढे आणला पाहिजे आणि सिनेमाच्या मार्फत आपण ह्या समाजात काहीतरी हा मेसेज दिला पाहिजे। हा निश्चितपणे कॉन्ट्रोवर्शियल नाही आहे, म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल कधी राहिला असता की अशी एखादी चालरीत ह्या समाजात नसती राहिली, त्यावर आम्ही सिनेमा बनवला असता तर कदाचित कॉन्ट्रोवर्शियल राहिलं असतं, पण हा तुम्ही पण एक याचा अभ्यास करू शकता। आजही आजच्या शतकातही आजच्या तारखेलाही ह्या समाजामध्ये आणि आणखी काही समाजामध्ये अशा पद्धतीची एक चालरीत आहे, त्याच्यामुळे कॉन्ट्रोवर्शियल काहीच नाही, जे सत्य परिस्थिती ती आम्ही सांगण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे। आता असा आहे, पुरावे तुम्ही मागितले तर पुरावे आम्ही देऊ शकतो आणि तुम्ही पण स्वतः, आम्ही पुरावे देण्यापेक्षा तुम्ही देखील एक याच्याबद्दल हा जो विषय आहे, आज आम्ही जसं ट्रेलर लॉन्च केलं मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही पण हे म्हणजे माहिती करू शकता की हा विषय खऱ्या चालरीतीवर हा आधारित आहे की नाही। समाजासाठी सब्जेक्ट तर आवश्यक आहेच हा, कारण की ज्या चालीरीती आहेत, ती प्रथा आहेत समाजामध्ये, त्या त्यांच्यावर प्रकाश झोत पडला पाहिजे आणि त्या एक स्त्रियांवर होणारा अत्याचारच म्हणू आपण हा कौमारे चाचणी म्हणून, तर त्या संदर्भात आम्ही एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। थोडक्यात झालं की सतयुगमध्ये महा सीतेला आपल्या परीक्षा द्यावी लागली कारण समाजासाठी, आणि ह्या कलियुगामध्येही आजही ह्या स्त्रीला परीक्षा द्यावी लागत आहे, हा त्यामागचा एक आमचा विषय। नाही नाही असं दोन समाजामध्ये असा काही तेढ होण्यासारखा विषय नाही आहे, दोन समाजामध्ये म्हणजे काही दोन समाजाचे काही विचार असंही हा सिनेमा नाही आहे, एका समाजामध्ये चुकीची जी चालरीत आहे, खास करून स्त्रियांना त्यासाठी जो परीक्षा द्यावी लागते, त्याच्यावर आधारित हा सिनेमा। वेगळा विषय आहे असं जवळजवळ सगळेच सांगतात, चित्रपट केला की आमचा विषय वेगळा, पण हा विषय खरंच वेगळा आहे आणि एका पर्टिक्युलर गोष्टीवर प्रकाश टाकणारा आहे, तुमचं लक्ष आकर्षित करून घेणारा आहे। एखाद्या आपल्याकडे जे मेल शॉविनिझम आहे किंवा पुरुषी अहंकार ज्याला म्हणतो, त्याच्यावर
त्या पुरुषी अहंकाराला कुठेतरी हा चित्रपट मात करतो आणि स्त्रियांच्या समस्येवर प्रचंड मोठं भाष्य करतो असा चित्रपट. हे बघा, एक नट म्हणून मी तर असं म्हणेन की माझे सगळीच कामं वेगळी असतात. आता असतात की नाही मलाही माहीत नाही, पण ह्याच्यात मी काही पॉलिटिशियन नाही, पण एका त्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा, त्यांची जी एक हे असते काउन्सिल असते, त्या काउन्सिलचा जो प्रमुख आहे त्याची भूमिका आहे, आणि वर्षानुवर्ष त्यांच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याला जपणारा, त्याला मांडणारा असा एक कडक, आणि त्याला म्हणतो की आपल्या त्या रूढींवर विश्वास ठेवणारा असा तो काउन्सिल अध्यक्ष आहे, आणि त्याची भूमिका मी केली. मला असं वाटतं की आजच्या जनरेशनचं त्यांनी आधी तर मोबाईल आणि रील्समधनं बाहेर पडावं. ते जर बाहेर पडले तर कदाचित त्यांना वेगळं काहीतरी दिसेल, ऐकू येईल, आणि त्याच्यावर विचार करता येईल. म्हणजे समजा 10 मुलांनी हा चित्रपट पाहिला आणि एकाला जरी असं वाटलं की नाही, आपल्या आत्ताच्या समाजामध्ये सुद्धा अजून सुद्धा असे प्रकार चालू आहेत आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, तरी मला असं वाटेल की काहीतरी मिळेल. मुळात कोमारे हा चित्रपट आहे, या विषयावर मी 2016 नाटक केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये. त्यावेळेस मी आता प्रश्न विचारला तर सांगतो की कौमार्य ही जी चाचणी आहे ही फक्त एका कांजरभट समाजाची नाही आहे, हे अनेक ज्या आपण भटक्या जमाती म्हणू त्यांच्यामध्ये आहे, आणि याच्यामध्ये स्त्रियांचं प्रचंड स्त्रियांवर अत्याचार होतो, आणि हे काही आजची गोष्ट नाही आहे, हे शेकडो वर्षापासून चालत आलेली आहे. आणि जेव्हा मी वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली की असं असं आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात घडते आहे, तर मी एकदम थक्क झालो, एकदम मला अस्वस्थ व्हायला लागलं, आणि मी ते नाटक लिहून काढलं अभ्यास करून. आणि आदरणीय नरेंद्र जिचकार हे सामाजिक कार्यामध्ये बहुजन विचार मंचच्या माध्यमातून सतत कार्य करत असतात, तर मी त्यांना हे कथानक ऐकवलं आणि मग त्यांचं आणि माझं बोलणं झालं आणि हा चित्रपट आकार घेऊ लागला. आणि मग मी नागेश दादाकडे गेलो, नागेश दादांना कथानक सांगितलं आणि मला सांगायला काही हरकत नाही. मग ते नागेश दादा असो की मिलिंद शिंदेजी असो, त्यांनी माझ्यासारख्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवला आणि अतिशय कमी पैसे, म्हणजे फक्त येण्याजाण्याचं, कारण त्यांना ते कथानक आवडलं होतं. हा विषय समाजापुढे जाणं हे जास्त गरजेचं होतं. आपले जे आता दादांनी सांगितलं, आपला जो युवा पिढी आहे जो रीलमध्ये आणि व्हॉट्सअपमध्ये बिझी आहे, त्याला समाजातलं हे वास्तव कळावं म्हणून हा सिनेमा आम्ही बनवलेला आहे. काय काय माझी कॅरेक्टर कसं, माझी निवड ह्यांनी केली, तो नाही अर्थातच. एकतर विषय चांगला आहे, दुसरं कॅरेक्टर चांगलं होतं, करण्यासारखं होतं, त्यात एक ॲक्टर म्हणून काहीतरी असावं लागतं ते सगळं होतं, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी जुळून. आणि ह्यांना मी बरीच वर्ष ओळखतो, मी जिथनं आलो आहे नागपूरवरनं हे तिथे बरीच वर्ष थिएटर करतात हे मला माहीत होतं, आणि ह्यांनी आधी एक चित्रपट केला हेही मला माहीत होतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा पॉझिटिव्ह होतं. आणि जो विषय आहे कौमार्य चाचणीचा, तर तो विषय जसा आत्ता हे म्हणाले की फक्त
त्या समाजापुरता नाही आहे। कौमार्य चाचणी ही आपणही करतो हे तुम्हाला माहिती आहे का? आपली होणारी बायको ही खरच त्याला काय म्हणतो वर्जिन आहे की नाही ही शंका तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात असते, असते का नाही? का बरं असते? ते कौमार्य जे आहे ते खेळताना जाऊ शकतं किंवा एखादी गोष्ट करताना उडी मारली की जाऊ शकतं, पण नाही, आपल्याला प्रत्येकाला ती वर्जिन बायको पाहिजे। तर हे फक्त त्या समाजाचा प्रश्न नाही आहे, हा आपला सगळा अखंड समाजाचा प्रश्न। आणि त्या बायकोनी कधी असा विचार केला की आपल्याला वर्जिनच नवरा पाहिजे, तर किती बोंब आहे? हाच प्रश्न आम्ही या सिनेमातून उभा केलेला। अंजनी कृपा प्रोडक्शनचे जब मुझे सलीम सरने बुलाया और जब ये कहानी मुझे बताई, तो आज के ज़माने में रहते हुए भी ये सब चीज़ें आज भी एग्जिस्ट करती हैं, ये सुन के मुझे सच में ऐसा एकदम शॉक लगा। मुझे ऐसा लगा कि ये आज भी ऐसा होता है, तो ये पहली बात तो मुझे रेस्टलेस करने वाली बात थी। फिर उसके बाद जब मुझे मेरा कैरेक्टर बताया गया, उसके शेड्स बताए गए, तो मुझे एक कैरेक्टर बहुत अच्छा लगा करने के लिए और मैंने अपना 100% देने की कोशिश की है। ट्रेलर तो आप सब लोगों ने देखा ही होगा, तो मैंने अपना कोशिश किया इसमें। मेरी एक्चुअली इसके पहले एक फिल्म आ चुकी है अघोर, जिसके डायरेक्टर सलीम शेख सर थे, और ये अंजनी कृपा प्रोडक्शन से मेरी सोलो लीड फिल्म है। तो एक्सपीरियंस मेरा बहुत अच्छा रहा। मैं तो मिस्टर नरेंद्र जिचकार और चारुदा जिचकार को मैं थैंक यू बोलना चाहूँगा कि मुझे उन्होंने इतना प्रेस्टिजियस प्लेटफॉर्म अवेलेबल करा के दिया और उन्होंने मुझ में वो चीज़ देखी जिन्होंने मुझे ये चांस दिए। सो आई एम रियली वेरी हैप्पी अबाउट। इस फिल्म में मैं एक सूरज नाम का कैरेक्टर कर रहा हूँ, जो एक दबंग लड़का है, मस्तीखोर है, और श्रद्धा से पहली नज़र में उसे प्यार हो जाता है, और फिर उसके बाद में कैसे चीज़ें आगे बढ़ती हैं, क्या होता है समाज की प्रथा, ये वो, उससे पूरा जद्दोजहद करते हुए कैसे ये पिक्चर आगे बढ़ता है, कहानी आगे बढ़ती है, उसके बारे में। माझं हे मत आहे की कौमारी जे टॉपिक आहे आमच्या चित्रपटाचं, हे जसं सगळ्यांनी जे सांगून दिलेलं आहे की खूप संवेदनशील विषय असून आजच्या प्रत्येक नागरिकांनी ही मूवी बघायला पाहिजे, कारण की हे जे समाजामध्ये जे चालत आहे, जी रूढी परंपरा आपण म्हणतो आहे, तर ते त्यामध्ये ते त्यांच्यासाठी एक परंपरा असून एका मुलीसाठी, एका स्त्रीकरिता ते प्रथा न असून एक कुप्रथा आपण म्हणू शकतो, तर ते हटवायला पाहिजेत। आणि आम्ही या चित्रपटामार्फत ते सगळ्यांसमोर आणलेलं आहे हे मला असं वाटतं। व्हर्जिनिटीबद्दल पर्सनल एक्सपिरियन्स असं म्हणायला हवं, जसं की मुलांना व्हर्जिन बायको पाहिजे असते, तसं मुलींचं पण मत असतं की त्यांना पण व्हर्जिन मुलगा हवा, पण त्यासाठी कुठलीच टेस्ट नसते। आणि मुलींकरिता हे नॅचरली म्हणजे आपल्याला बघायला मिळतं, त्यांच्यासाठी खूप एक टेस्ट म्हणून हे जे करत आहेत काही परंपरा काही समाजामध्ये, ते खूप वाईट आहे मला असं वाटते, आणि ते नकोच व्हायला पाहिजे। आणि ही जी टेस्ट आहे व्हर्जिनिटी टेस्ट, ते टोटली रॉंग आहे आणि ही पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे। हम दोनों यही कहना चाहेंगे कि 28 जुलाई पूरे महाराष्ट्र में ये फिल्म रिलीज़ हो रही है। एक अलग सब्जेक्ट, एक बहुत बेहतरीन सब्जेक्ट, जिसको बहुत अच्छे से प्रेजेंट किया गया है, सबको ये सब्जेक्ट अपना सा लगेगा। तो मैं चाहता हूँ कि आप सबसे रिक्वेस्ट है मेरी कि आप प्लीज़ आइए और हमारी फिल्म को प्यार दीजिए। आणि आमच्या पूर्ण टीमने या मूवीला खूप मेहनत करून बनवलेला आहे, सगळ्यांनीच यामध्ये खूप मेहनत केलेली आहे, तर तुम्ही जेव्हा ही मूवी बघाल तर तुम्हाला ही नक्कीच आवडेल। आणि ही माझी फर्स्ट डेब्यू फिल्म आहे मराठी, तर आम्हीसुद्धा खूप मेहनत केली आहे, तर तुम्ही प्लीज नक्की बघा येत्या 28 जुलैला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात। थँक्यू। माझं कॅरेक्टर ॲक्च्युली हिरोच्या मोठ्या भावाचं आहे,
आणि आई वडील नसलेल्या लहान भावाला मी आणि माझी बायको मोठं करून त्याचं लग्न झाल्यानंतर या समाजात असणाऱ्या प्रथेशी जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्या संघर्षाला कसं तोंड दिला जातं आणि जनरली हा कांजरबट जो समाज आहे आपल्या महाराष्ट्रात विखुरलेला गुजरातच्या काही बॉर्डरमध्ये, तर यांचा महत्त्वाचा बिझनेस म्हणजे चोऱ्या करणे, दरोडे घालणे, दारूच्या भट्ट्या चालवणे. तर त्यात मी पण माझं पण कॅरेक्टर एक सट्टा लावणारा, दारूच्या भट्ट्या चालवणारा असं कॅरेक्टर आहे आणि ते हिरोच्या मोठ्या भावाचं. सलीम शेख हे नाव विदर्भात प्रचंड एक चांगला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेच. त्याचं रिझन हे आहे की प्रत्येक दिग्दर्शकाचा ना एक जॉनर असतो आणि मिस्टर सलीम शेख हे ना नेहमीच वेगळ्या विषयाला हात घालत असतात. म्हणजे त्यांची जवळपास 18 नाटकं मी राज्यनाट्य स्पर्धेमध्ये त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि प्रत्येक त्यांचा जो विषय असतो ना त्या विषयामुळेच ते राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कुठेतरी फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टँड आम्ही म्हणजे आत्तापर्यंत केलेलं आहे. 2 दिवसाखालीच आत्ता जे बानी बानो नाटक केलेलं होतं आणि थलाई कुथल नाटकाचं त्यांना हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा प्रथम आणि द्वितीय पारितोषिक मिळालं, त्याचं पारितोषिक वितरण आत्ताच झालं. तर सलीम शेख यांचा अघोर चित्रपट महाराष्ट्रभर रिलीज झालेला आहे. हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. अघोरचा पण विषय खूप वेगळा होता आणि हा पण समाजाचं विदारक चित्र दाखवणं आणि समाजात असणाऱ्या कुप्रथा ज्या आहेत त्याच्यावर घाला घालायचं काम त्यांच्या लेखणीतून होत असतं, ही त्यांची स्पेशालिटी आहे. मी सगळ्या मराठी प्रेक्षकांना, हिंदी प्रेक्षकांना, कलाकारांना आग्रहाची विनंती करेल की हा चित्रपट OTT वर येईल तेव्हा आम्ही बघू किंवा एखाद्या चॅनलवर येईल तेव्हा आम्ही बघू असं न करता मराठी चित्रपटाला खरंच जीवनदान द्यायचं असेल, महाराष्ट्र शासन तर ते आपल्या स्तरावर करतच आहे, पण एक कलाकार म्हणून किंवा एक प्रेक्षक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात तिकीट काढून हा चित्रपट बघा. याचं रिझन सांगतो मी तुम्हाला की हा चित्रपट टोटली विदर्भाच्या मातीत तयार झालेला आहे. मुंबईसारखं किंवा कोल्हापूरसारखं आमच्याकडे फिल्म सिटी नाही आहे किंवा इथे असणाऱ्या कलाकारांसारखे कलाकार तिथे याच्यासाठी नाही आहेत, कारण त्यांना रोज काम करायला मिळत नाही. कुठेतरी 6 महिन्यातून, वर्षभरातून 2 वर्षांनी त्यांना काम करायला संधी नाही. तर असंच आमचा जो काही कलाकार वर्ग आहे हा मॅक्झिमम विदर्भाचा आहे. मिलिंद शिंदे सर आहेत, नागेश भोसले सर आहेत, यांच्यासोबतच आम्हीसुद्धा कलाकार तेवढंच स्ट्रगल करतो जितकं स्ट्रगल मुंबईतले कलाकार करतात. फक्त आमचा कॅनव्हस छोटा असतो, इथल्या कलाकारांचा कॅनव्हस मोठा असतो. तर एक कलाकार म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की या, आमच्यावर प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या. धन्यवाद. कौमार्य हा जो विषय या ठिकाणी जो दिग्दर्शकांनी मांडलेला आहे त्याच समाजामध्ये अजूनही काही भाग असतो की ज्याच्यामध्ये ती लोकं एकमेकांशी वागतात कशी, बोलतात कशी, हा सगळा विषय आहे. त्याच्यामध्ये मारामाऱ्या, चोऱ्या हा सगळा विषय आहे. मी एक चोर म्हणून त्या ठिकाणी असतो, दोघांची भांडणं होतात आणि त्याच्यामध्ये माझा पाय तोडला जातो. तर या पण गोष्टी त्या समाजामध्ये असतात. तर बऱ्याचशा गोष्टी मी त्याचा एक भाग आहे. माझं तर असं म्हणणं आहे की समाजात ह्या कुप्रथा आहेत किंवा ह्या अनिष्ट चालीरीती आहेत ज्या परंपरेने चालत आलेल्या आहेत, तर त्याला पुरुष मंडळी दोषी आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण मी इथे एक छोटंसं कॅरेक्टर केलेलं आहे, पण स्त्रियासुद्धा, महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ह्या प्रथेला विरोध न करता त्याला त्या सहमती दर्शवतात. स्त्रियांमध्ये जे अत्याचार होतात स्त्रियांनी समोर येऊन त्याला विरोध करायला हवा. पण माझं जे कॅरेक्टर आहे त्या कॅरेक्टरमधनं सलीम सरांनी असं दर्शवलेलं आहे की स्त्रियासुद्धा त्याला पुरोगामी समर्थन देतात आणि हे व्हायला नको. हा जो संदेश आहे तो त्यांनी ह्या चित्रपटातून मांडलेला आहे. आपण सर्वांनी 28 जुलैला चित्रपटगृहात जाऊन आपल्या मित्र मैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत
नक्की बघा, कारण आम्ही तर काही मोठे कलाकार नाही आहोत, आम्ही लोकल कलाकार आहोत, पण आम्ही नाटकं थिएटर करत असतो आणि तिथूनच आम्हाला सरांनी इथे संधी दिलेली आहे, तर आपण थिएटरपर्यंत नक्की या, कारण आम्ही सगळे नागपूरचे कलावंत आहोत, काही मोठी मंडळी मुंबईकडची सुद्धा आहे, तर आपला आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपल्यासोबत सगळ्यांना घेऊन या, म्हणजे सिनेमागृहापर्यंत या आणि खूप मोठ्या संख्येने हा सिनेमा तुम्ही बघा आणि ह्या सिनेमाची प्रगती व्हावी अशी माझी इच्छा आहे, तर आपल्याकडच्या शुभेच्छा आम्हाला द्या एवढं. हां, 28 तारखेला हा चित्रपट रिलीज होतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि चित्रपट अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. या चित्रपटात 4 गाणी आहेत, स्थानिक कलावंतांनी ती गायलेली आहे आणि तुम्ही आत्ताच बघितला ट्रेलर, त्यामध्ये गाणी उत्तम झालेली आहे, ती सगळ्या दूर सर्व महाराष्ट्रात ती पोहोचावी, लोकांना ती आवडावी हीच अपेक्षा. हो मी हां ना, बिलकुल बरोबर आहे. विषयाची निवड जरी वेगळी असली तरी ज्याला आपण म्हणतो प्रोफेशनल चित्रपट, जो सर्वसामान्यासाठी सगळ्यांसाठी एक मनोरंजन म्हणून चित्रपटाची निर्मिती केली जाते, त्यात गाणे असतात, सगळे इमोशन असतात, त्या दृष्टिकोनातून हा चित्रपट अतिशय सुंदर झालेला आहे, गाणेसुद्धा उत्तम झालेले आहेत. माझे या चित्रपटामध्ये 2 गाणे आहेत, एक लव्ह सॉन्ग आहे आणि एक शेवटचं हुंकार भर आवाज कर, हे 2 गाणे आहेत. जेव्हा चित्रपट तयार करण्याचा प्रसंग आला तेव्हा मला सलीम शेखने बोलावून घेतलं आणि मला सीन वाईज सांगितलं की दादा मुझे ये सीन पे सॉन्ग लिख की चाहिए, असं असं सीन आहे, तर म्हणलं ओके काय प्रॉब्लेम नाही आहे आणि मी त्याच्यावरती मग गाणं लिहिलं, दादाकडे पाठवलं, ओके झालं आणि आज आपल्या समक्ष आहे. नमस्कार, मी डॉक्टर विनोद राऊत. या चित्रपटामध्ये माझं एक गीत आहे, आयटम सॉन्ग. मी कोका कोला जे गाणं आता सर्व महाराष्ट्रभर गाजेल गाजतंय हे गाणं मी लिहिलेलं आहे. पूर्वी असं होतं मराठी चित्रपट किंवा कुठलाही चित्रपट म्हटला की त्याचे गीतकार पुणे आणि मुंबई ह्या भागामध्येच असायचे, इकडनेच असायचे. विदर्भामध्येही प्रतिभावंत गीतकार मंडळी आहेत, कवी मंडळी आहेत, त्यांना कधी संधी मिळत नव्हती. आमचे मित्र सलीम शेख यांच्यासोबत माझा 20 वर्षापासूनचा परिचय आहे. त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी अघोरसाठी देखील मी गाणी लिहिली होती, ती काही कारणास्तव त्या चित्रपटामध्ये येऊ शकली नाही. आता हा जेव्हा एका ज्वलंत विषयावरचा चित्रपट 28 जुलैला महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे, ह्या चित्रपटासाठी त्यांनी मला एक आयटम सॉन्ग लिहायला सांगितलं होतं. मी ते सांगितलं, आमचे मित्र वीरेंद्र लाटणकर साहेबांनी त्याला अतिशय सुंदर संगीत दिलं आणि सबंध महाराष्ट्रभर ते गाणं आता सध्या गाजत आहे. आपणही 28 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटामध्ये या चित्रपटाचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा, अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट आपण माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून पोहोचावा, ही विनंती मी तुम्हाला ह्या निमित्ताने करतो. झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे, प्रथमतः अंजनी कृपा प्रोडक्शनतर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आजच्या या प्रसंगी जी पत्रकार परिषद झालेली आहे, शिवाय जे लॉन्चिंग आहे, ते फार सुंदर पद्धतीने झालेलं आहे. पुजारी सरांनी फार उत्तम पद्धतीने हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि निश्चितच आमच्या या चित्रपटाला 100% यश प्राप्त होणार आहे. त्याला कारणं आहेत, त्याला मुळात कारणं एवढे आहेत की चित्रपटाचं मुळात लेखन, त्याची कथा, पटकथा, त्यातल्या त्यात त्याचं दिग्दर्शन, शिवाय त्याची कोरिओग्राफी, नृत्याची कोरिओग्राफी म्हणा किंवा तुम्ही इतर ज्या सगळ्या बाबी आहेत त्या फार सुंदर पद्धतीने झाल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटातील गाणी गाजणारी गाणी आहेत असं मला वाटतं, तेवढ्यासाठी की हल्लीच्या काळात मराठी चित्रपटसृष्टीमध्ये फार अशी वेगळ्या बाजातली गाणी काही आढळून येत नाही, पण ती वेगळ्या बाजातली गाणी
या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. शिवाय नाटकाचा जो काही कंटेंट आहे, जो काही विषय आहे, तो इतका भारी आहे ना. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या दडून बसलेल्या आहेत आणि ज्या लोकांपुढे या समाजापुढे येणं फार गरजेचं आहे. तर त्या येण्याच्या दृष्टिकोनातून या ना चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सलीम शेख यांनी फार कांजरबळ समाज आणि त्यातलं सगळं प्रकरण, त्यांचे ते लोक, त्याची ती बोलीभाषा आणि एक एक कॅरेक्टर अशा पद्धतीने त्यांचं कास्टिंग केलेलं आहे की तुम्ही चित्रपट ज्या वेळेला पाहाल तुम्हाला लक्षात येईल की या चित्रपटामध्ये जी काही कास्टिंग केलेली आहे आणि तो जो काही समाज उभा केलेला अख्खाचा अख्खा त्या गाव आणि तिथं सगळं वातावरण अप्रतिम असं आहे. ते एक वेगळ्या पठडीतलं तुम्हाला चित्रपट पाहण्याची ही संधी या 28 जुलैला अंजनी कुप्रा प्रोडक्शनच्या माध्यमातून निर्माते नरेंद्र जिचकार, चारुदत्त जिचकार, लेखक दिग्दर्शक सलीम शेख, वीरेंद्र लाटणकर या चित्रपटाच्या संगीतकार आहेत, गीतकार फार सुंदर आहेत. तर निश्चितच आपण सगळ्यांनी या चित्रपटाला आवर्जून जावं आणि चित्रपटाला थिएटरमध्ये पाहावं, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो.